पुढे तुम्हाला म्हणलं होतं मी निघणार आहे परत सोडला ना आहे तुला खूप येत ना त्याच्यातच शिरला अरे शेट मी दगडी काढायला दगडी काय नाही मित्र कोणचा आहे बघ नाही लय हात नको घालू जवळ बारीक आहे पिल्लू पाया खाली बघ गुडघे खाली दिसला का ना घे बघ ते नको 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 ते सगळ्यात कुठलं मला नाही नाही खाली पकडलाय मी त्याला मग जसे मुलांमध्ये छोटे मोठे असतात तसे नागामध्ये पण छोट मोठा असतो छो मोठा असेल थोरला नाग आहे ना हा नाग आहे विषारी विषारी आणि हे बारक्यात पण विष असतो हा जे जे सापित जन्मतात विषारी असतात हा मग छोटे असो मोठे असो जन्मतात विषारी लोकांना वाटतं की हा छोटा आहे ह्याच्यात दात वगैरे न वगैरे नसतो पण असं काही नसतं हे अंड्यातून जसे बाहेर पडतात तसं जरी चावलो कोणाला तरी विषारी किती दिवसाचा असं हे आता अंदाजे नाही म्हणे तरी एक 15-1 दिवसाचा असं तो आपण आलो होतो त्याच्यानंतर हा चौथ्या पाच सहा दिवस आणि तो आधी मी सांगितलं होतो तुम्हाला ते 3-4 दिवसाचा असतो म्हणजे 10-15 दिवसाचा अंदाजे असतो तो जरा छोटासा होता आणि तो फ्रेश होता तो थोडासा फ्रेश होता काय आली सर त्याला भीतीची चाव लागले की मना काढत आपल्या संरक्षणासाठी निसर्ग जंगलात सोडून देतो काळजी घ्या अजून लहान आणि हे जे आहे पुढं काढून घ्या घरच्या आसपास ना काढू नाही तर परत एखादा मग परत नाही गेलाच कारण उंदीर वगैरे पाणी असत त्यामुळे बेंडूक वगैरे येतात बेंडकोळ आली की मग साप पण तिथेच बसणार बेडूक बसणार त्यामुळे मग साप पण परत बसणार साप त्यांना घाण्यासाठी 100% येणार त्यामुळे काळजी घ्या बाकी पाणी पण गळते ना सांडपाणी त्याच्यामुळे हा